मित्र हो, आज इथल्या आमच्या शहराचा आयलंडला जोडणारा जो ब्रिज आहे तो बंद केला गेला आहे दुरुस्तीसाठी अचानक, आणि तो न्यू इयरपर्यंत बंद राहणार आहे। म्हणून ती ट्रॅफिक जी खोळंबली आहे ती सगळ्या शहरातल्या रस्त्यांवरून इकडून तिकडून डायव्हर्ट केली गेलेली आहे, आणि त्यामुळे बँगर शहरात जे प्रमुख रस्ते आहेत तिथे सगळीकडे कार्सच्या रांगा आहेत। मीसुद्धा जवळजवळ अर्धा पाऊण तास त्या रांगांमध्ये फसलो होतो, आणि त्याचा मी व्हिडिओ एक केलेला आहे। पण मला हे तुम्हाला दाखवायचं आहे आता की या रांगांमध्ये फसलेले जे वाहनं आहेत ते कशा पद्धतीने रिॲक्ट करतात। आता मी या मेन रस्त्याला लागतो आहे, तुम्हाला दिसेल की इथे गाड्यांची रांग आहे, पण या दोन गाड्यांमध्ये खूप मोठा अंतर आहे, कारण या दोन गाड्यांच्या मध्ये हा रस्ता आहे आमच्या कॉलनीचा। तर या रस्त्यातून बाहेर जाणं आणि या रस्त्याला मध्ये म्हणजे तिकडून येणारं जे ट्रॅफिक आहे ते इथून जोडायला त्यासाठी त्यांनी सोडलेलं आहे। मी मागे मोठी अनेक किलोमीटरची रांग लागली आहे आणि इकडे देखील रांग लागलेली आहे ही। तर या गाड्या तासन तासपासून हे ट्रॅफिक जाम आहे, पण यातलं कोणीही हॉर्न वाजवत नाही, कोणीही लेन सोडून बाजूला इकडे फुटपाथवरून किंवा पलीकडून तो पलीकडचा जो रोड सुरू आहे तिकडून गाडी टाकत नाही, कोणी फ्रस्ट्रेशन व्यक्त करत नाही। आपले शांत बसलेले आहेत, ज्या काही लोकांनी गाड्या सुरू ठेवल्या आहेत, काही लोकांनी गाड्या बंद करून घेतल्या आहेत, कारण बराच वेळ मध्ये मध्ये थांबावं लागतं। आणि मग हळूच पुढे जो राऊंडअबाउट आहे किंवा चौक आहे तिथे गाडी क्लिअर होते, पुढे मग ते थोड्या थोड्या गाड्या पुढे सरकतात, अगदी हळूहळू चाललं आहे। पण हे लोक ते पेशन्स ठेवून शांततेने सगळे रांगेने पूर्ण शहरभर हे दिसतं आहे। पलीकडचा जो रोड आहे तिकडून येणारा तो दवाखान्यातून येणार आहे, त्यामुळे तिकडून ट्रॅफिक, आता संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत त्यामुळे तिकडून ट्रॅफिक कमी झालं आहे। पण हे ब्रिजला जे जाणारे ड्रायव्हरचे ट्रॅफिक आहे ते मूळ रस्त्या मेन रस्त्याला लागण्यासाठी इकडून जात आहे। तर हे ट्रॅफिकची रांग बघा तुम्ही किती लांबपर्यंत आहे, हळूहळू एक एक वाहन फिरतं आहे आणि मागे पण हळूहळू एक वाहन येत आहे। असे शांततेत चालतं। आपल्याकडे ट्रॅफिक जाम असेल तेव्हा पोलीस असतात आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी लोक लागतात, तिथं कोणीही नाही आहे रस्त्यावर। पूर्ण शहरात एकही पोलीसची गाडी किंवा एकही पोलीस हे ट्रॅफिक मॅनेज नाही करत आहे, हे आपोआप लोक आपलंच मॅनेज करतात, सेल्फ रेग्युलेशन। इथे कोणालाही सांगावं लागत नाही काय करायचं काय नाही करायचं। आणि अशा गर्दीत देखील जर एखादी ॲम्ब्युलन्स आली हॉर्न वाजवत, आता बघा ही व्यक्ती कंटाळली पण ते लेन सोडून जात नाहीत, ते परत चालले आहेत तिथल्या तिथे टर्न करून, लेन सोडून पुढे कोणीच जात नाही। आणि आता इथे हा आमचा क्रॉसिंगचा रोड आहे पायी चालणाऱ्यांचा, तर इथे जागा सोडलेली आहे आणि असा हा मार्ग लोक क्लिअर ठेवतात इतरांसाठी। हे असं आहे, आय होप आपल्याकडे पण एक अशी शिस्त यावी लोकांना ट्रॅफिकमध्ये, जेणेकरून अपघात टळतील, एकमेकाप्रती आदर जो ठेवतात हे लोक शिस्तीचा, म्हणजे एकाच्या पुढे दुसरा घुसत नाही, तो आदर देखील ठेवला जाईल, म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही। इतर लोक दादागिरी करून जे पुढे घुसतात ते तसं न घुसता आपापल्या जेव्हा नंबर येईल तेव्हा जायचं, तर हे सगळी शिस्त आहे इथे ब्रिटनमध्ये। होप दिस इज युजफुल, भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये।